जगी पाप पुण्यांग विना तळेत्या गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्या मनी बैसलासे ऊर्ध्व पुंड्र भाळ कंठी शोभे माळ कापिजे कळिकाळ तया भेने गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्या मनी बैसलासे तुका म्हणे शंख चक्राचे शृंगार नामा मृत सार मुखा माझे गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्या मनी बैसलासे विठाला मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या श्री संतांची हे माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग विश्व वंदे महाराष्ट्र भूषण देहनिवासी वैराग्यस्य परममूर्ती ज्ञानेश्वरीय संत श्रेष्ठ संत श्री तुकोबार यांचा चार चरणाचा संतांना झुंजार ह्या पदवीनं गौरवान्वित करणारा आणि ते झुंजार कसे आहेत याचं चिंतन करणारा अभंग विठाला अभंगावरती विस्तारानं चिंतन करण्यापूर्वी महत्वाचा परिहार प्रातस्मरणीय सद्गुरु संत लक्ष्मणगिरी बाबा बाबांच्या मंदिराच्या निर्माणाचा रौप्य महोत्सव तसं बाबांच्या समाधीला 100 वर्ष होऊन गेले 1912 साली बाबांनी संजीवन समाधी घेतली त्याला 100 वर्ष होऊन गेले त्याच्यावर पुन्हा हे 12 वर्ष होत आले हे 11वा आहे पुढच्या वर्षी तपपूर्ती शतकोत्तर तपपूर्ती 16 बाबांचा होतो आहे आणि त्याच्या आदल्या वर्षी मंदिर निर्माणाचा रौप्य महोत्सव साजरा होतो आहे या पवित्र कार्यामध्ये सगळ्या परिसरातल्या लोकांचं असलेलं योगदान एक सुरुवातीलाच गोड वाक्य सांगून जातो महाराज योगीराज श्री संत गजानन बाबांना 1911 साली समाधी मिळाली आणि आपल्या लक्ष्मण बाबांना 1912 साली समाधी घेता आली अर्थात गजानन बाबा आणि लक्ष्मण बाबा हे एकाच काळातले आणि एकाच तोला मोलाचे योगीराज संत आहेत असं म्हटलं तर वावग ठरणार नाही अशा पवित्र साधूची समाधी आपल्या नगरीत आहे ही नगरी तर पावनच झाली आपली मांडका नगरी पावन झाली याच्यात नवल नाही मांडका नगरीच्या अवतीभोवती 50 किलोमीटर मध्ये जेवढे गाव आहेत तेवढे गाव सुद्धा पवित्र आणि पावन झाले कारण एक महात्मा इथं बसलेला जसं आपण आळंदीच्या बाबतीत म्हणतो अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र अलंकापुरी ही एकटी अलंकापुरी नाही इंद्रायणी इंदोरीसी पंचक्रोशी यापासून आळंदीची पंचक्रोशी इंदोरी सांगितली आहे मुंबई हायवेवरचं गाव तिकडं इंदोरी इकडं पुणे इकडं तुळापूर जिथं त्रिवेणी संगम आहे आणि संभाजीराजाची समाधी आहे एक 25-30 किलोमीटर 40 किलोमीटरचं सर्कल म्हणजे अलंकापुरीचा परिसर त्याला पंचक्रोशी म्हणतो तसा आपल्या मांडका नगरीच्या अवतीभोवती असलेला 25-40 किलोमीटरचा परिसर म्हणजे मांडका नगरीची पंचक्रोशी आणि या पंचक्रोशीत जेवढे भाविक राहतात तेवढ्या भाविकांवर कृपादृष्टी टाकण्यासाठी लक्ष्मण बाबा इथं समाधीस्थ झालेले आहेत त्यामुळे उत्सव फक्त मांडका नगरीचा नाही उत्सव या परिसरातल्या सगळ्या भाविकांचा असला पाहिजे आणि योगायोगानं मला वाटतं आजची पंगत खामगावकरांची आहे एक पंगत अमोलजी देशमुख आणि श्रीकृष्ण करंगाळे शालिग्राम हिवरखेडे हा अशी मदत करा थोडी या तिघांचं आजचं अन्नदान होतं त्यात विशेष म्हणजे एका कुटुंबातल्या लेकराचा वाढदिवस सुद्धा होता बाबांचा आशीर्वाद त्याच्या पाठीशी राहावा सगळ्यांच्या सद्भावना त्याला वाढदिवसानिमित्त मिळाव्यात एवढी सुरुवातीलाच बाबांच्या चरणी प्रार्थना दररोजच्या कीर्तनाचंही सौजन्य आहे आज आमच्या वाट्याला श्रीमती निर्मलाबाई नारायणरावजी कुटे या आईसाहेब आणि त्यांचा कुटे परिवार यांच्याद्वारा आजच्या कीर्तनाचं सौजन्य आहे
लक्ष्मण बाबाच्या दरबारात कोणतीही सेवा करा ती वाया जाणार नाही. पंगत घातलं उपयोगाला येणार आहे, कीर्तन सौजन्य घेतलं उपयोगाला येणार आहे, या गुलाब पाकळ्या टाकणारे लेकर सुद्धा त्यांची सेवा वाया जाणार नाही, ती सुद्धा बाबांच्या चरणी रुजू होणार आहे. सगळ्यात मोठी सेवा सांगू का महाराज, कथा संपल्यानंतर जे सेवेकरी मंडप झाडण्याचं काम करतात त्यांच्या पदरामध्ये कीर्तनकारापेक्षाही जास्त पुण्य पडलेलं असतं. म्हणून कीर्तन कथा संपल्यावर मंडप झाडायची सेवा करत जा. ज्या महिला करतात, जे पुरुष ही सेवा करतात, त्यांच्या पदरात सगळ्यात जास्त पुण्य पडलेलं असतं लिहून ठेवा. विठ्ठला एकशे अकरा वर्ष होऊन गेले समाधी घेऊन बाबांना, असे मोठे महात्मे स्वतःचा गाजावाजा करत बसत नाही. त्यांनी फक्त लिहून ठेवलं मला समाधीत बसायचंय, मी या दिवशी समाधी घेणार आहे, आणि ठरल्याप्रमाणे समाधीस्थ झाले. एक गोड वाक्य सांगतो तुम्हाला, एकशे अकरा वर्षे झाले बाबा समाधीत नुसते बसले नाही, बाबा आजही समाधीत जिवंत रूपानं बसलेले आहेत. आणि हे वाक्य त्याच्यापेक्षा पुढचं वाक्य सांगतो, जोपर्यंत आकाशात चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत लक्ष्मण बाबा इथं बसलेले राहणार आहेत. त्याच्याही पुढचं वाक्य सांगतो, जोपर्यंत आकाशात चंद्र सूर्य राहणार आहेत तोपर्यंत बाबा इथं बसणार आहेत असं म्हणायचंच नाही, म्हणताना असं म्हणायचं, जोपर्यंत लक्ष्मण बाबा इथं बसलेले असणार आहेत तोपर्यंतच आकाशात चंद्र सूर्य दिसणार आहेत. त्या दिवशी बाबा मांडकी नगरी सोडतील, त्याच्या दुसऱ्या दिवशी चंद्र सूर्य आकाश सोडून निघून जातील. विठ्ठला अतिशय गोड आणि सुंदर नियोजन करून महाराष्ट्रातले दोन दिग्गज आणि तरुण तडफदार मृदंगाचार्य टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. लग्न झाले दोघं राहिले, मला पोरगी नाही तर जावई करून घेतलं असत. एक नंबर सुंदर गायकही त्याच तोला मोलाचे सगळे आमचे गुरुबंधू. मला सगळ्यात आनंद वाटला तो ह्या लेकरांचा, एकही बाहेरचं नाही, सगळे मांडकी नगरीतले मांडका नगरीतले लेकर आहे, आणि ते आपलेच लेकर आपल्या पुढं या उत्सवात एवढा आनंद साजरा करतात आणि देतात, त्या लेकरांसाठी टाळ्या वाजव. म्हणजे हे लेकर चांगले आहेत आणि हे वाईट आहेत असं नाही, हे पण चांगलेच आहे, आपलेच आहे सगळे. त्या मायबापांना धन्यवाद आहे, धन्य माता पिता तयाशी. आणि ह्या सगळ्यांमध्ये मला इथं काय आवडलं सांगू का, सगळंच चांगलं आहे पण सगळ्यांमध्ये मला साऊंड सिस्टीम अतिशय आवडली, त्यांच्यासाठी टाळ्या वाजव. परफेक्ट आहे, काळजीचं काम नाही. बऱ्याच ठिकाणी कितीही वाढव म्हणलं, वाढव वाढव म्हणलं ते मान टाकालेलंच राहत, यांना काही सांगायची गरज नाही, इतकं सुंदर लावलंय सगळ्याच बाजून. सगळे चांगले आहेत आणि सबदार वाईट आहे असंही म्हणायचं नाही, ते तर रुबाबदार माणूस आहे. मला ते सबदारापेक्षा तानाजी मालुसरे वाटायला लागले. पुढं बोलत नाही आता, आपला गडही येणार आहे आणि सिंहही राहणार आहे, काळजी करू नका. सर्वांना धन्यवाद. माता भगिनींची संख्या बघा, मंडप पूर्ण झाला महिलांच्या बाजूला, पुरुष मंडळीच्या बाजूला थोडा खड्डा आहे, तेवढा उद्या परवा भरला तर बरं होईल. वा बरं, बाबांनी महाराजांचं चरित्र ओवीबद्दल लिहिलंय, नामावली लिहिली आहे, सगळीच अधिकारी मंडळी आहेत, खिल्लारी बाबांच्या मुखातून कथा श्रवण करत आहात. सगळ्या गुणवान मंडळीच्या उपस्थितीत चाललेल्या पवित्र सोहळ्याचा आज तिसरा दिवस आहे. विठ्ठला संत आपला मोठेपणा जगापुढे आणत नाही, उलट तो झाकून ठेवण्याचा प्रयत्न करतात. माऊलींनी फार गोड ओव्या लिहिल्या, चातुर्य लपवी महत्व हरवी पिसे पण मिरवी. ओ बाप गजानन बाबाकडे बघा ना, आयुष्यभर अंगावर कपडा घातला नाही, एक लज्जा रक्षणासाठी चार बोटाची कफणी आणि अंगावर एक वस्त्र. आपल्या बाबांनी फक्कड जीवन जगले,
चातुर्य लपवी विद्वत्ता म्हणाल तर माऊली म्हणतात वाचस्पती चेनी पाडे सर्वज्ञता तरी जोडे परी वेडीवे माझी दडे महिमे भेने यांना महिमा नको वाटते. ज्ञानी महात्मा आपलं ज्ञान कसं झाकून ठेवतो याच्याबद्दल माऊलींनी दोन ओव्या लिहिल्यात. ओव्याही सांगतो दृष्टांतही सांगतो भजन करा बेटा आला. आडे आतुडे आढवी आढ्यता जेवी हरवी नाना कुलवधू लपवी अवेवा नाना कृष्णोलो आपुले पांघरवी पेरिले तैसे लेखी निपजले दान पुण्य. ओव्या दोन दृष्टांत तीन. पहिला दृष्टांत ऐका मला पटापट उत्तर द्या. माणसं बोठामध्ये अंगठ्या घालतात कशासाठी? अंगठ्या घातल्यावर भूक लागत नाही बरोबर सुख. अंगठ्या घातलेली माणसं आजारी पडत नाही बरोबर. अंगठ्या घातलेल्या माणसांना मरण येत नाही बरोबर सुख. अंगठ्या घालायच्या कशाला? मी पण मुद्दाम माग केलाय हात हात पुढे केला माझ्याकडे आहे. माणसं अंगठ्या घालतात ती फक्त माझ्याकडेही सोनं आहे हे जगाला दाखवायचं असतं म्हणून घालतात. तुम्ही पहा काल्याचा प्रसाद असावा पंगत बसलेली असावी त्या अंगठ्यावालं उगच बोंदी बोंदी यांना वाढा भात यांना वाढा वरण त्या कॅमेऱ्यावाल्याला वाढा काही नाही ते दाखवायचं असतं फक्त. जेवणाऱ्या मध्ये एखादा आगाव असतो त्याच्या मनगडात 12 तोळ्याचं कड असत तो मुद्दाम बटन काढून असा हात करतो ओ जरा बुंदे आणता का बुंदे आमच्याकडे. मग त्याच ते कड पाहिल्यावर ह्याला कळत आपल्याकडे 1.5 तोळा आहे त्याच्याकडे 12 तोळे. मग तो हात खिशात घालतो आणि तिसऱ्या पंक्तीला जात. माऊली आपल्याला प्रश्न करतात जो माणूस आपलं दागिन्यांचं प्रदर्शन करतो पुरुषांचं तेच आहे महिलांचं काय वेगळं आहे का? बायका दागिने बनवून घेतात घालण्यासाठी नाही. त्यांचं एकच असतं शेजारणीनं 3 तोळ्याचा केलाय तिच्या नाकावर टिचून मी 4 तोळ्याचा असंच आहे ना. तिनं राणीहार केला ना मी पण राणीहार करणार आणि तिची म्हणा म्हणा जिरव ना. दागिने घालायचे ते नवऱ्यासाठी नाही किंवा समाधानासाठी नाही शेजारणीची जिरवण्यासाठी. माऊली म्हणतात एरवी प्रदर्शनासाठी असलेले दागिने तो माणूस रात्री 12 वाजता दरोडेखोरांच्या तावडीत सापडला. आता म्हणाल का दोघ जण इकडून या दोघ जण इकडून या दोघ जण इकडून या आणि राहिलेले पाठीमागून या? नाही. आता तो काय करल बोटातले अंगठी काढल फेट्यात घालल नाही तर बुटात घालल असला तर कोटात घालल पण अंगठ्या चोरांना दाखवणार. चोरांच्या तावडीत सापडल्यानंतर आपल्या अंगठ्या माणसं जसं लपवण्याचा प्रयत्न करतात ज्ञानी महात्मा आपलं ज्ञान तसं झाकून ठेवण्याचा प्रयत्न करतो. दुसरा दृष्टांत दिला नाना कुलवधू लपवी अवेवाते. पुरुष मंडळी हे जुने माणसं हे पांढरे केस पांढऱ्या टोप्या तुमच्या तरुणपणातली गोष्ट बघा. गावचे पाटील गावचे कारभारी जर चावडीवर बसलेले असले तर गावातली कोणत्याही घरातली सून पायात चप्पल घालून त्यांच्या समोरून जात नव्हती. चुक आहे का बरोबर आहे? आता पाटलांच्या सुनबाई चप्पल घालून स्वयंपाक करत असल्यामुळे काढायचा प्रश्न उरलेला नाही. चप्पल घालून स्वयंपाक करी जा फक्त भाजीत चप्पल टाकत जाऊ नका. माऊली म्हणतात गावचे कारभारी प्रतिष्ठित माणसं चावडीत मंदिरात बसलेत आणि त्यांच्या समोरून एखाद्या कुलवान घरातल्या सुनबाईला जायचंय. ती सावरलेला पदर पुन्हा सावरते झाकलेलं अंग पुन्हा झाकते आणि पावलांचा आवाज न करता त्या माणसांच्या पुढून चालत जाते. याला म्हणायचं नाना कुलवधू लपवी आवेवाते. कुलवान घराण्यातली स्तून आपलं सर्वांग जसं झाकण्याचा प्रयत्न करते ज्ञानी महात्मा आपलं ज्ञान तसं झाकण्याचा प्रयत्न करतो. तिसरा दृष्टांत दिला शेतकऱ्याचा. शेतकरी शेतीमध्ये पेरल्यानंतर
पेरणी झाली पेरायचा आऊत उलट करतो आणि त्या पेरलेल्या रानात फिरवतो. काय म्हणतात त्याला इकडे वखार. आमच्याकडे रासन म्हणतात किंवा लोड म्हणतात. लोड हा हे मराठवाडी आहेत बघा आमची. इकडे काय वखर असं काहीतरी नाव सांगा ना. भागा भागात बदल असतो म्हणून विचारलं. प्रत्येक 50 किलोमीटरला भाषा बदलते. तुम्ही नाशिक भागात जा इड कुड आले महाराज तुमच्याकडे आलं तर कायले हो तिकडे कायले चालले. आमच्या मराठवाड्यात या कुठं चाललो सर बस सर. इकडे नांदेड भागात जा कधी आल्या महाराज जेवल्या का म्हणलं खाल्या 15 पोळ्या. भागा भागात बदल. एकदा संगमनेरला कीर्तन होतं माझं काल्याचं कीर्तन. कीर्तन झालं मी असा खुर्चीवर बसलो पाठीमागणे असा पहिलवानगडे आला महाराज 112 किलो वजन यांच्यासारखा अशा रुबाबदार मिशा आणि माझ्या खांद्यावर असा हात टाकला. खांद्यावर हात टाकला माझा खांदा असा वाकला इतकं त्याचं वजन हाताचं असं वाकलो मी. त्याच्यात त्याचा आवाजही तसाच असा हात टाकला आणि मला म्हणला महाराज. मी तर दचकलोच म्हणलं जी जेवायचं आहे आपल्या घरी. आता तशा माणसाला कोण नाही म्हणल महाराज. मी म्हणलं ह्याला नाही म्हणावं ह्यानं बुक्का टाकावं कार्यक्रमच होतोय. मी म्हणलं जेवूया जेवूया. त्याच्या घरी जेवायला गेलो 2 मृदंगवादक 3 गायक आमचा एक ड्रायव्हर मी. आम्ही 5-7 जण जेवायला बसलो. पुरणपोळ्याचा भेट होता. महिला मंडळ पुरणपोळी माहित आहे झाडाला लागती हो म्हणू नका. पुरणपोळ्याचा भेट जेवायला वाढणं चालू. ते पोरग एक पाणी वाढायला आलं हातचा हल्ला आणि जगातलं एक वाटीभर पाणी खाली सांडलं. पाणी सांडलं की ते म्हातारा असं खवळलं फरकलं देणार आहे. मी तर म्हणलं अवघड झालं. खाली मान घालून जेवू लागलो. अर्ध जेवण झालं म्हातार गरजलं महाराजाला दटावण. दटावण म्हणल्यास मला घाम फुटला. मला वाटलं 1.5 हात लाकूड आणणार नीट जेव नाही तर रट्टी असं म्हणणार असं वाटलं मला. तेवढ्यामध्ये ते भातावर काळ्या तिखटाची आमटी आमटीच असते ना इकडे सार म्हणा आमटी म्हणा ते काळ्या तिखटाची आमटी वाढली एका पोरानं. मी त्याला विचारलं दादा दटावणं म्हणजे काय. तो म्हणला हे वाढलेलंच दटावणं आहे. म्हणलं सुटलो. म्हणजे नाशिक भागात भाताबरोबर खायच्या आमटीला काय म्हणतात दटावणं. ते नाव खरंच आहे बरं का. पोळी आपण खातो गोड असते. गोड पोळी जर मध्ये जात नसेल तर ती पोळी दटवण्यासाठी ज्याचा घोड घ्यायचा त्याला दटवणं म्हणायचं. भागा भागात बदल असतो. तुम्ही काय म्हणले ते पिकावरून फिरवायचं ते वखरणे. शेतकरी असं ते माती टाकतो पेरलेल्या बियाण्यावर कशासाठी. त्याचं उघड कारण आहे पाखरांनी बियाणं खाऊ नये म्हणून. शेतकरी जसं पेरलेलं बियाणं झाकण्याचा प्रयत्न करतो ज्ञानी महात्मा आपलं ज्ञान तसं झाकण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल मज पामराय नम्रता आहे महाराज.
एरवी तरी मी मूर्ख नम्रता झाकून ठेवायचं उघड करायचं नाही. काय संत तर जगाला कळले पाहिजे आणि संत स्वतः तर स्वतःचा मोठेपणा जगाला सांगत नाही. मग कधीतरी तशी वेळ येते, आजच्या अभंगात तशी वेळ आली आहे. संतांचं यथार्थ स्वरूप जगाला कळावं म्हणून संतांची काही लक्षणं करायची असतात, ती दोन कारणासाठी. पहिलं कारण, दांभिक लोक स्वतःला संत म्हणून घेऊन खरे संत पाठीमागे राहतात आणि दांभिक लोक जगाच्या बाजारात पुढे येतात. मग अशा वेळेला खऱ्या संतांना त्यांचं यथार्थ स्वरूप जगापुढे आणावं लागतं. आणि दुसरं कारण, बऱ्याच वेळेला संतांच्या प्रती लोकांच्या भावना चुकीच्या असतात. बघा तुम्ही, आजही एवढ्या का भरभराटीच्या काळात सुद्धा आमचे 10-5 गुणवान टाळकरी पांढरे शुभ्र कपडे घालून रस्त्यानं निघाले, लोक काय म्हणतात? म्हणा काय म्हणतात लोक? आले बगळे. असू द्या बाबा, महाराज आपण बगळे असू द्या, आम्ही बगळे असू द्या, पण आम्हाला जे बगळे म्हणतात ते सगळे कावळे, साधे कावळे नाही, डोम कावळे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत मंदिरामध्ये जर आमचे भजने टाळ वाजवत बसले तर लोक काय म्हणतात? टाळ कुठे? आमचे गायक उंच आरडू लागले तर लोक काय म्हणतात? कशाला बोंबलत असेल, कशाला विहुळत असेल, कशाला आरडा आरडा करत असेल? बघा, अजून पण लोकांच्या भावना. महाराज, माझी आळंदीत संस्था होती, आपल्याकडे 2 दिवसांनी महाराज येणार आहेत, पहा, गोविंद महाराज गोरे. ते गोरे महाराज, मी आणि आमचे जीवलग मित्र पांडुरंग महाराज शितोळे, आमच्या तिघांची आळंदीला संस्था होती. आमच्याकडे 125 मुलं होती की राहायला. आमचे महाराज 70 पोरं अस्खलित मृदंग वाजवतात, 70. शितोळे महाराजांनी शिकवलेले 70 विद्यार्थी आज महाराष्ट्रभर मृदंगाचार्य म्हणून फिरतात. आणि माझ्या संस्थेतले 100 विद्यार्थी कथा कीर्तन आणि भागवत करत महाराष्ट्रभर फिरतात आज मिथिला. गोरे महाराज, आम्ही तिघांनी जीव टाकून संस्था चालवली, 125 विद्यार्थी होते. मग आम्ही कीर्तनाला निघालो की गाडीत 4-5 विद्यार्थी न्यायचो. मग असे 2 गजन वाजवायला बसवायचे, दोघांना शेवटची का होईना चाल द्यायची, मध्ये एखादं प्रमाण व्हायचं, मग ते लोकांना आवडायचं. एका गावात कीर्तनाला गेलो, आमच्या पोरांनी सुंदर वाजवलं, सुंदर गायलं. एक ग्रहस्थ भेटायला, म्हटला महाराज काय पोरं तयार झाले तुमचे, माझही एक पोरग तुमच्याकडे ठेवायचं. मी म्हणलं काय अडचण नाही, जून मध्ये प्रक्रिया असते ऍडमिशनची, या घेऊन. किती पोर आहे तुम्हाला? तो म्हटला 4. म्हणलं मग आमच्याकडे कोणतं देणार आहे? सगळ्यात धाकट. मी म्हणलं थोरलं काय करते? महाराज त्याचं नाव काढू नका, डॉक्टर होते आता ते. म्हणलं 2 नंबर? 12वीला 99% महाराज त्याला, इंजिनियर होणार आहे ते. म्हणलं 3 नंबर? 10वीला 100% घेतले त्यानं, पुण्यात ऍडमिशन दिलंय त्याला. मी म्हणलं मग हे आमच्याकडे पाठवायचं, हे 4 नंबर नेमकं काय करते? ते म्हणलं काही नाही महाराज, तुमच्यासारखंच बोंबलं फिरत. म्हणजे त्याच्या नजरेत आमचं फिरणं बोंबलं फिरणं. मी विचारलं बरं शिकलंय किती? 4थीच्या वर्गात 4 वेळा नापास आहे म्हणला महाराज. 3 शिक्षक बदलून गेले, हे काही वर्ग सोडिना. लोकांचा गैरसमज आहे, आम्हाला बगळे म्हणतील, टाळकुटे म्हणतील, आरडाओरडा करणारे म्हणतील, आळंदीत शिकणाऱ्या पोरांना बोंबलत फिरणारे म्हणतील. हा समाजाचा गैरसमज दूर करण्याकरता संतांचं यथार्थत्वानं चिंतन संतांनी केलेलं असतं. विठ्ठला लोक आमच्या संतांना निबळट म्हणतात, दीन म्हणतात, दुबळे म्हणतात, बिनकामाचे म्हणतात. त्यांच्यासाठी तुकोबारायांनी सांगितलं, आमचे संत निबळट नाहीत, दीन नाहीत, दुबळे नाहीत, बिनकामाचे नाहीत, उलट आमचे सगळे विष्णुदास झुंजार आहेत. झुंजार ते Oh,
आमचे संत झुंजार ते एक विष्णुदास जय। मला विस्तार फार करायचा नाही, या झुंजार पदवीमध्ये आपले लक्ष्मण गिरी बाबा बसवायचे। झुंजार होण्याकरता अंगात बळ असलं पाहिजे, झुंजार होण्याकरता हातात शस्त्र असलं पाहिजे, झुंजार होण्याकरता रणभूमीत गेलं पाहिजे, झुंजार होण्याकरता युद्ध केलं पाहिजे, झुंजार होण्याकरता समोर शत्रू असला पाहिजे आणि झुंजार होण्याकरता त्या शत्रूवर आपण विजय मिळवला पाहिजे। मग आमच्या लक्ष्मणगिरी बाबांना जर झुंजार असं आपल्याला ठरवायचंय तर त्यांच्याकडं असलेलं बळ बघावं लागेल, त्यांच्याकडं असलेलं शस्त्र बघावं लागेल, त्यांच्या पुढे असलेला शत्रू पाहावा लागेल, त्या शत्रू बरोबर रणभूमीतलं युद्ध पाहावं लागेल आणि त्या युद्धामध्ये बाबांनी मिळवलेला विजय पाहावा लागेल आणि मग आपल्याला बाबांना झुंजार ही पदवी बहाल करता येणार आहे। विठ्ठल महाराज, तुम्ही जर बाबांना झुंजार म्हणणार आहात तर सांगा बाबांकडे बळ कोणतं होतं। सात व्यवहारात पाच बळ सांगितले, शारीरिक बळ आहे, सांपत्तिक बळ आहे, कौटुंबिक बळ आहे, सत्तेचं बळ आहे आणि बुद्धीचं बळ आहे। आता ज्ञानोपारायापासून ते गजानन बाबा आपल्या लक्ष्मण बाबा पर्यंत सगळ्या संतांचं जीवन बघा। शारीरिक बळाचा पराक्रम ह्यांनी कुठं केलाय का? कुस्त्या खेळत होते का बाबा? महाराष्ट्र केसरी हिंद केसरी झाले का? त्यामुळे शारीरिक बळ नाही। या कौटुंबिक बळाकडे या, कौटुंबिक बळाच्या बाबतीत तर बोलायचंच नाही, हे फक्कड महात्मे, एकटा जीव सदाशिव। सत्ता बळाचा विचार केला तर ते कुठं निवडून आले होते का? संपला विषय, सत्ता बळ नाही। सांपत्तिक बळ म्हणावं तर भिक्षांवर जीवन जगणारे महात्मे। शारीरिक बळ नाही, कौटुंबिक बळ नाही, सत्तेचं बळ नाही, सांपत्तिक बळ नाही। आणि तुकोबाराय म्हणतात आमच्या बुद्धिबळाकडेही तुम्ही बघू नका। मितव अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी। मग व्यवहारातले पाच बळ मी आपल्या पुढे सांगितले, पाच पैकी एकही बळ जर संतांकडे सिद्ध होत नसेल तर त्यांना झुंजार म्हणायचं कसं? विठाला ज्या वेळेला सहजासहजी गोष्ट सिद्ध होत नसेल त्यावेळेला ती गोष्ट सिद्ध करण्याकरता लक्षण करावं लागतं। लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी। एक गोड श्लोक आला पुराणामध्ये, त्याचा पूर्वार्ध असा आहे, एकादश्याम विशेषत्वम द्वय भोजनम कर्तव्य। आणि त्याचा अर्थ आहे एकादशीचा गुणविशेष काय आहे तर त्या दिवशी आपण दोन वेळेला जेवलं पाहिजे। ऐकणार माणसं म्हणतील महाराज नक्की चिले मोडून आले, कारण एकादशीच्या दिवशी जेवावं का? एकादशीस अन्न पान जेनर करीती भोजन, श्वान विष्ठे समान अधम जन ते। काय तुझा जीव जातो एका दिवस फराळाचे मिसे धन्य घेस। एकादशी व्रत सोमवार न करीती कोण त्यांची गती होईल नि। आता सहजासहजी अर्थ लागत नाही, लक्षण करून अर्थ शोधायचा। दोन जेवण करायचे पण कोणते? महाराज उत्तर अर्धात ते दोन जेवण सांगितले, रात्रो जागरणम कृत्वा दिवोच हरि कीर्तनम यस्य द्वय भोजनम एकादश्याम विशेषत्व। दोन जेवण कोणते? रात्रभर हरिच्या नामाचा जागर करायचा आणि दिवसभर हरिनामाचं भजन करायचं। दिवसाचं भोजन म्हणजे भजन आणि रात्रीचं भोजन म्हणजे जागर। जागर आणि भजन ही दोन भोजन सगळ्यांनी एकादशीच्या दिवशी केली पाहिजे। लागला का अर्थ? अर्थ मग आता व्यावहारिक बळ सिद्ध होत नाही, पारमार्थिक बळ शोधा। पारमार्थात दोन बळांचा उल्लेख ठिकठिकाणी सापडतो। आमच्या संतांकडे दोन्ही बळ आहेत। पारमार्थिक बळ कोणते कोणते? हरिपाठातून सांगतो, पहिलं तर हरिपाठात आलेले करताळे आवळे तैसा, करताळे आवळे तैसा, करताळे आवळे तैसा, करताळे आवळे
बळे विष्णुदास नाही नाश पावत. आपला घोटाळा इथे एवढं बळ आपल्याकडे नाही आणि संतांकडे एवढं एकच बळ, अर्ध्या मिनिटात पटवून देतो. महिला मंडळ मला सोपं उत्तर सांगा, शबरीनं देवाला काय खाऊ घातलं? आंबे, सफरचंद, बोर. झाडाचे तोडले आणि देवाला दिले, बरोबर आहे? लेकर हुशार झाले. मध्ये काय झालं, टेस्टिंग झालं, चाखून पाहिले. गोड गोड बोर देवाला दिले आणि आंबट आंबट बोर फेकून दिले. मी आपल्याला विचारतो, ज्या दातानं शबरीनं बोर टोकरली ते दात घासायला शबरी कोणतं मंजन वापरत असेल? उद्या खिल्लारी बाबाला विचारा. दात घासायचं सोडा, हजारो वर्षे त्या माऊलीनं आंघोळ केली नव्हती. पाच गोष्टी सांगितल्यात भागवतात मला. शबरीची जात पाहिली नाही, सुदामाची श्रीमंती पाहिली नाही, ध्रुवबाळाचं वय पाहिलं नाही, प्रल्हादाचं कुळ पाहिलं नाही आणि कुबजेचं सौंदर्य पाहत बसला नाही. सगळ्याच्या भावना लक्षात घेतल्या. विठ्ठला मातंग ऋषीनं सांगून गेले तेव्हापासून ती वाट पाहत होती. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का भावन हो, आएंगे रघुराज उनको आसन पे बिठाऊंगी, मीठे मीठे अर्धा मिनट सगळ्यांनी दोन्ही हात वर करून टाळ्या वाजवा. जब मेरे राम जी का आपले 500 वर्षानंतर मंदिरात विराजमान झाले. एकदा मंडपामध्ये रामलल्लाचा जयघोष करून मंडप हलू. आम्ही पुढे म्हणतो उभे, आई साहेब आमच्या मागे म्हणतील, पुरुष त्यांच्या मागे म्हणतील. चालल रामाचं गोड भजन. कभी राम बोलो के कभी श्याम बोलो के, चले आना प्रभु जी बोला. कभी राम बन के कभी
आवाज बरोबरी झाली आणि हे भजन ऐकून तिथे समाधीमध्ये बाबा सुद्धा नक्की डोलत असणार लिहून ठेवा. बघा मी भाव सांगतो, नाम याची जनी कोण तिचा भाव, जेवी पंढरीराव तिच्या सन. महिला मंडळ आणखी एक प्रमाण आहे, नाम याची जनी सवेवेची शेणी. शेण्या माहिती आहे तुम्हाला? शेण्या नाही, शेण्या डबल न आलं तर शेण्या. काकडीची मोठी बहीण पिवळी असते ती शेणी, आणि गौरीची धाकटी बहीण ती शेणी. गौऱ्या वेगळ्या आणि शेण्या वेगळ्या. गौऱ्या माहित आहेत ना, खाटवटीत थाकतात. हो म्हणा, खाटवटीत असतात काय गौऱ्या? शेण गोळा करून थापून तयार केल्या जातात त्या गौऱ्या. आणि जनावर रानात चरायला गेले, त्यांचं शेण पडलं, त्याच्याकडे कोणी पाहिलं नाही, ते वाळून तिथंच गेलं, त्याच्या तयार होतात त्या शेण्या. थापून केल्या जातात त्या गौऱ्या, आणि जंगलात पडलेल्या शेणाच्या बनतात त्या शेण्या. जनाबाईसाठी आमचा भगवान त्या शेण्या गोळा करत होता, याला भावाचं बळ म्हणायचं. अजून सांगतो तुम्हाला, तसं तर सगळ्या संप्रदायानं जनी दासी जनी दासी जनी दासी असं म्हटलं, पण आमच्या कबीरजीनं जनी दासी नाही म्हटलं, जनीला सर्व संतांची कासी म्हटलं. जनी दासी भावाच्या बळावर सर्व संतांची कासी झाली. गंगाखेडच्या एका सर्वसामान्य कुटुंबातली एक मुलगी ती, दामा शेट्टीच्या हवाली केली. 14 माणसाच्या कुटुंबाचा स्वयंपाक, दळण, धुनी भांडी आणि गौऱ्या सरपण गोळा करायचं काम एकट्या जनाबाईनं करावं. नामदेवाच्या घरी जनाबाई सह 15 माणसं, 14 माणसांची सेवा जनाबाईनं करायची. माणसं एकूण जनी सकट 15. एक अभंग आहे, त्या 15 नावांची यादी सांगणार. साई साखराई चौघी सुना पाही नाम याचा. लिंबाई ते लेखी आऊबाई बहिणी वेडी पिसी जनी सेवा करी. 15 माणसांची सेवा कर, 14 माणसाची सेवा करणारी दासी. पण बघा देवानं किती मोठा दर्जा बहाल केलाय. आपण काकडा रोज म्हणतो, काकड्यामध्ये पंढरपुरात पहाटे 4 वाजता काय काय घडलंय याची यादी आपल्या संतांनी लिहून ठेवली. बघा काय काय घडलं पहाटे 4 वळवटा पासोनी Oh,
मोठी देव पहाटे चार वाजता विठोबाच्या दारात बघा पर देव तरी महाराज रिकामे हाताना आले हात जोडून उभे आहेत देवांच्या बायका हुशार बायका देवाच्याच नाही आपल्या सुद्धा खूप हुशार खरंच आहे त्या हुशार आहेत म्हणून तुम्हाला तोंडावर म्हणतात गप बसा तुम्हाला काही ज्याची म्हणली नाही त्यानं कीर्तन झाल्यावर भेट हार घालून सत्कार करतो कसलाही माणूस असू द्या महाराज महाराज असू द्या पैलवान असू द्या मंत्री असू द्या मुख्यमंत्री नाहीतर पंतप्रधान असू द्या म्हणजे पंतप्रधान आताचा नाही त्यांना नाहीच आहे त्यांना असती तर त्यांनाही कळलं असतं केवढाही मोठा माणूस असू द्या वर्षाकाठी एकदा तरी तो बायकोला एक वाक्य बोलतो सांगू का कोणतं सांगू सांग कसलाही नवरा असू द्या बायकोला वर्षाकाठी एकदा तरी म्हणतोस गबस बाई तुझ्या म्हणा म्हणा गबस बाई तुझ्या शाबास म्हणले ज्या ज्या म्हणले त्यांच्या घरी झालंय म्हणायचं माझ्याकडे बघू नका माझंही झालंय माझ्याही घरी अस्सल मराठवाडी आहे परवाच म्हणत होती मला कीर्तन सांगायचं नाही मी म्हणलं येडी तुला सांगून तू काय पाकिट देणार आहे अरे माणक्याला केलं तू 25,000 देतील तरी इशारा केला तू काय देणार आहे म्हणलं अरे गायक लोकांच्या सांगू का झालंच ना तू गायक लोकांची बायको म्हणते तुमच्या सगळ्या चाली मला माहित आहे आता यांचे झाले नाही नाही तर झाल्यावर कळले वाजवणाऱ्याची म्हणती जास्त थापा हाणायच्या नाही सोबदाराची म्हणती नीट उभारायचं मी नाही बायको म्हणते अस विने करायची तन तन करायचं नाही स्पीकरवाले सांगू का स्पीकरवाल्याची म्हणते आवाज आवाज नीट ठेवायचा नाही तर आवाजच बंद करील म्हणते कॅमेरावाल्याची म्हणते डोळाच फोडणार आहे शिक्षक आहेत तो कोण असले तर बायको त्यांची मला काय करायचं शिक्षकाच्या बायका फार गोड बोलतात मला शिकवायचं लेकर शिकवा त्यात विषयवार गणिताचा शिक्षक असेल तर बायको म्हणते तुमचे सगळे सूत्र मला माहित आहे विज्ञानाचा असेल तर फालतू प्रयोग घरात करायचे नाही हिंदीवाल्याचा तर वनवास चुप राहिने का ही म्हणतोय मै कहा बोल रहा हूं ती म्हणते बोलायचं पण नाही मला माहित आहे तुम्हाला हिंदी नीट येत महाराष्ट्रीयन माणसाची सगळ्यात मोठी अडचण हिंदी नीट येत नाही आणि बोलल्याशिवाय उगच उगच त्या फळावाल्याकडं ते मुस्लिम बांधव असतात फळं विकणारे त्याच्या चार पिढ्या महाराष्ट्रात गेल्यात त्याला मराठी येत नसेल का त्याला चांगलं मराठी कळतं त्याला बोलता येतं आपल्यालाच उगण आहे हे सेफ काय साधी यार बाबा सेफानं हल्ला पाहिजे धरून ते बांधकाम करणाऱ्याचं तर लय अवघड महाराज शक्यतो गौंडी काम करणारे लोक मिस्त्री लोक मुस्लिम ते बिचारे काम करायलेलं हे बांधकाम करणार तिथं जाते हे कोण सारखा सिमेंट ज्यादा होय आहे हे इट को नीट करो नीट करो कशाला बेजार होतो मराठीत सांग त्याला आपल्या महाराष्ट्रीयन लोकाला हिंदी येत नाही आपले खासदार सुद्धा अर्ध मराठी घुसवतात मराठवाड्याचे लोकप्रिय लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब त्यांचं एक माझ्याकडे भाषण आहे युट्यूबला ते म्हणायचे आम्हाला सुद्धा हिंदी नीट बोलता येत नाही आम्ही दिल्लीत काम करताना हिंदी बोलायचं म्हणून मोठमोठ्यानं बोलतून मराठी घुसवतो झालं आमचं हिंदी मुंडे साहेबांचं वाक्य ते म्हणायचे आमचं हिंदी म्हणजे भागते भागते जाऱ्या थ्या दक्कन गिऱ्या कालवण सट्या मडक फुट्या हिंदीवाल्याचं असं इंग्लिश वाल्याची म्हणते घरात इंग्रजी बोलायचं पाणी म्हणायचं वाटर म्हणाल तर तांब्या फेकून हण डॉक्टरांचं तर लय अवघड डॉक्टरची बायको म्हणते तुमचे सगळे रिपोर्ट काढून ठेवले
इंजिनियरची म्हणते तुमचे सगळे प्लॅन माझ्याकडे आहेत, बाकी सगळे जाऊ द्या शेतकऱ्याचं सांगतो, शेतकऱ्याची लय गोड बसा येड रूम न संपला विषय. आपल्या बायका जर एवढ्या हुशार तर देवाच्या किती असतील विचारता. बघा मी खोट नाही सांगत, देव हात जोडून उभे रिकाम्या हातानं देवाच्या बायका. पंचप्राण आरत्या घेऊन देव स्त्रिया येते भावे ओ वाळती राजे. देव आले देव स्त्री आल्या अजून यादी संपली नाही. शुक सनकादिक नारद तुंबर अजूनही यादी संपली नाही. ह्या आलेल्या लोकांना वाटतंय देव अजून उठला नसावा, वशिला लावला गृहमंत्र्यांकडून वशिला. राही रखुमा बाई तुम्हाली उद्या दया श्रीजे हाल बोनी जागे करा देव. आता शेवटचं मोठं नाव ऐका कोण आलंय शेवटला मोठा महाराज. रंभादिक नाचती उभ्या जोडोनी हात त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. आला गिरजेचा कांत. यादी पूर्ण झाली. अप्सरा गंधर्वा सकट शंकर पार्वती 33 कोटी देव बायकांसकट शुकसनकादिक नारद तुंबर करोडो भक्त पहाटे 4 वाजता विठोबाच्या दारा. आणि विठोबा 3:30 वाजल्यापासून जनाबाईच्या घरात. बोला कोण मोठ, महादेव मोठा का जनाबा. महादेव बडा देव सब देवों का बाबा दारात ताटकळत आहे आणि हा बाबा 3:30 वाजता जनाईच्या घरात आहे. बर ते लोक चंदन लावणार आहेत, आरती ओवाळणार आहेत, हार घालणार आहेत, नैवेद्य देणार आहेत, जनाबाई यातलं काही देणार आहे का. ती 3:30 वाजल्यापासून त्याच्या नावानं ओरडा आरडाओरडा करते. येऊ का नाही दळे ना एकली एकली दळे ताशिनले हात लावी वहिली. येऊ का नाही दळे ना एकली. महिला मंडळ मगाशी गोड म्हटलं अजून कीर्तन तुमच्याकडे आलं जात म्हणायला देणार आहे तुम्हाला. म्हणणार 2 कडवे म्हणू आम्ही पुढे तुम्ही मागे तुम्हाला देऊ. जात म्हणायचं का नाही म्हणलेलं बरं. असे दाढीवाले जात्यावर बसवायचे असते तुम्ही, हे जात्यावर बसविली तर खुंटा घेऊन जातील राहणार. तुम्ही ऐका आम्ही पुढे म्हणतो आईसाहेब मागे म्हणतील मला मदत कर. सुंदर माझे जाते सौभाग्यवती आली त्यांनी टाळ्या वाजवायला काही अडचण नव्हती. आपल्या बायकोसाठी तर वाजवायच्या
धन्यवाद. त्याला तो आनंद आहे. जगाचा बाप जनाबाईसाठी जात्यावर येतो महाराज. जुना काळ होता, ह्या म्हाताऱ्यांनी दळले बघा, आताच्या पोरींना नाही. काळ गेला तो जात गेलं, त्याचं नाव जात गेलं, जात गेलं, पिठाची गिरणी आली आणि अवघायोगानं दळायचं काम ह्यांचं बंद झालंय. सध्या दळणं कोण आणते खरं सांग. माणस जात्यावर बसायच्या, गोड गाणे म्हणायच्या, माझ्या भावाच्या दाराला कस सोन्याच फुलू. एका म्हातारीला लय भांडलो मी. त्याच्या सोन्याचं म्हणलं पडकावाडा मोडक कुलू पण सोन्याच. ती म्हणली महाराज तसं नाही, माझ्या भावाचा वाडा स्वतः 50 खणाचा वाडा होता. सावकाराचं कर्ज घेतलं, कर्ज फिटलं नाही, उत्पन्नानं दगा दिला, शेतीनं दगा दिला, व्यापारात खोट आली आणि माझ्या दादाचा वाडा सावकारानं ताब्यात घेतला. ज्या सावकारानं ताब्यात घेतला त्याचं नाव होतं सोनोपंत सावकार. सगळे लोक त्याला म्हणायचे सोन्या सावकार. त्यानं माझ्या भावाच्या दाराला कुलूप लावलं. आता सांगा माझ्या भावाच्या दाराला कोणाचं कुलूप? असे दळतात दोघी. एकदा तर एक महाराष्ट्रीयन आणि एक गुजराती, गुजराती मारवाडी महाराष्ट्रात आली नातेवाईकांकडे. हळदीचा दळायचा कार्यक्रम, बसल्या दोघी दळायला. आपल्या आता महाराष्ट्रीयन बाईला असं वाटलं पाहुणी लांबचे लांब लचक गाणं म्हणावं, तिला माग म्हणायचं हिनं पुढं. आपल्या महाराष्ट्रीयन बाईनं सुरू केलं, माझा भाऊ ग आळंदीला, माझा भाऊ ग अयोध्येला, माझा भाऊ ग वृंदावनाला, माझा भाऊ ग शेगावाला, माझा भाऊ ग देहूला, माझा भाऊ ग पुण्याला. तिला काहीच कळलं पण तिला भाऊ शब्द कळला. भाऊ म्हणजे भैया. मग तिनं एकच सूर पकडला दिलं लावून, जिधर जिधर तेरा भैया, उधर उधर मेरा भैया, सोनू दे रात्र तुझा भाऊ जिथं माझा भाऊ तिथं. देवाचं जनाबाईचं असं होत होत. जनाई पुढं म्हणते आणि देव माग म्हणतात. जनाई म्हणते पांडुरंग आमचा पिता, रखुमाई आमोची माता. आणि तिच्या प्रेमानं भावानं भुलून गेलेला देव सुद्धा माग तसंच म्हणतो, पांडुरंग आमचा पिता, रखुमाई आमोची. हे कोणत्या डोक्याला घालून आता? रखुमाई त्याची कोण आहे? बायको. पण जनाईच्या भावापुढं भुलून गेला आणि बायकोला आई म्हणू लागला. बिठा देवती बळे धरिला, भावाच्या बळावर देव त्यांनी धरला. आमच्या नामदेवरायाने भावाच्याच बळावर देव नाचवले. नामदेव कीर्तन करी, नामदेव Hey.
Oh,
नाचता नाचता देवाचा भावाच्या बळावर जनाबाई गौऱ्या वेचायला लावतात. भावाच्या बळावर नामदेवराय कीर्तनात पितांबर पेठेपर्यंत नाचायला लावतात. मूच आणि चकाही नेने सगळा अभंग पाहून घ्या. 13 चरणामध्ये 23 संतांची मालिका सांगितली आहे. भावाच्या जोरावर देवाला बूट पॉलिश करायला लावलं, चर्म रंगू लागे. भावाच्या बळावर देवाला गुर ओढायला लावले, चोख्या मेळा संगे. भावाच्या बळावर देवाच्या हातात खुरपं दिलं, माळ्या सावत्यास खुरपू लागे. भावाच्या जोरावर देवाला घोडी धुवायला लावली, अर्जुनाची घोडी धुतली. आणि ह्या सगळ्या संतांकडे एकच बळ आहे भावाचं, आणि त्याच्या जोरावर देव त्यांनी नाचवलाय विठाला. दुसरं बळ आहे वैराग्याचं, विवेका सहित वैराग्याचे बळ. धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा पांगी वैराग्याचे बळ. साही खळ जिनावे आपल्या लक्ष्मणगिरी बाबांकडं वैराग्य बळ होत, म्हणून या देहावरती ते उदास होऊन देह पृथ्वी मातेला अर्पण केला, म्हणजे जिवंत समाधीत जाऊन बसले. अर्थात ज्ञानोबारायची जी संजीवन समाधी आहे तीच आपल्या लक्ष्मणगिरी बाबांची सुद्धा संजीवन समाधी आहे. भक्त ऐसे जाना जे देही. एका गोड वाक्याने सांगत की जिवंत समाधी घेतली आहे, संजीवन घेतली, याचा अर्थ आत्ताही बाबा तिथं असतात. त्यामुळे एक ध्यानात ठेवा, या सप्ताहात तुम्ही जेवढी सेवा कराल तेवढी सेवा बाबांपर्यंत पोहोचणार आहे. ते तिथं बसून आपली सगळी सेवा पाहतायत. आता हे लेकर टाळ घेऊन एवढे तल्लीन होऊन नाचले झालं, यांच्या सेवेचं एक पान तिथं लिहिलं गेलं. इथं 100 रुपयापासून लाखो रुपयापर्यंत ज्यांच्या ज्यांच्या देणग्या या उत्सवासाठी जमा झाल्या त्या सगळ्यांची सेवा बाबांपर्यंत जाऊन पोहोचली. आणखी एक वाक्य ऐका, बाबासाठी तुम्ही 2000 रुपये खर्च करायची तयारी ठेवा. बाबा तुमच्या झोळीत 2 लाख कसे टाकतील तुम्हाला कळणार सुद्धा नाही. गावातल्याच नाही तर पंचक्रोशीतल्या सगळ्यांनी आपले आपल्यासाठी बाबा इथं आले ते ध्यानात ठेवा. पवित्र ते कुळ पावन तो जे ते हरीचे दास. हरिदास जिथं वावरतात, हरिदास हरिदास जिथं जन्माला येतात, हरिदास जिथं कर्म करतात, ती सगळी भूमी आणि तो देश पवित्र आणि पावन झालेला असतो. ही पंचक्रोशी पावन झाली आहे कारण बाबा इथं बसलेत. नुसते बसले नाही, भजन करत बसलेत. जसं ज्ञानोबारायांनी वरदान मागून घेतलंय तसं लक्ष्मणगिरी बाबांनीही वरदान मागून घेतलंय. ज्ञानदेवी घेतले ध्यान बाबा Oh.
बैसले निर्वाण कथा कीर्तन करीतो बाबा आपले लक्ष्मण गिरी बाबा आपल्या समाधीमध्ये कथा कीर्तन करत बसलेले आहेत त्यामुळे आपण जेवढं कथा कीर्तन करू तेवढं त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे आणि ते आपल्या कथा कीर्तनात सहभागी होणार आहे या मंडपात येताना एक ध्यानात ठेवायचं समाधीत बसलेले बाबा या मंडपात सगळ्यांवर नजर ठेवून असल्यामुळे आपल्याकडून जेव्हा जेव्हा भजन होईल तेव्हा भजनच झालं पाहिजे मुखातून भजन निघलंच पाहिजे कारण आपली टाळी आणि आपला स्वर बाबा ऐकत आहेत आणि आपलं भजन त्यांच्यावर पोहोचणार आहे इथं कोणतंही काम कर वाजवणाऱ्याला पुण्य आहेच कॅमेरावाल्याला पुण्य साऊंडवाल्याला पुण्य चौकदाराला पुण्य नाचणाऱ्या लेकरांना पुण्य कीर्तन करणाऱ्या महाराजाला पुण्य इथं झाडू मारणाऱ्या माऊलीला सुद्धा तेवढंच पुण्य आहे ह्या दरबार त्या महात्म्याचा आहे भावाच्या बळानं वैराग्याच्या बळानं ते बलवान आहे हत्यार कोणतं घेतलंय ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र यमे कुळ गोत्र वर्जी सहस्रनामाचे हत्यार शंख चक्राचे शृंगार अतिबळ वैराग्याचे थोर केला मार षडवर्गा वैराग्याच बळ नामाच हत्यार काम क्रोध मद मत्सर दंभ आणि अहंकार नावाचे वैरी त्यातही पुन्हा ऐका हे अलीकडचे वैरी आहे खरा वैरी त्याच्या पुढे जिंकावा संसार केले नावे तरी शूर आणि त्याच्याही पुढचा एक वैरी आहे जगा काळ खाय आम्ही माथा दिला तुका म्हणे काळा हाना तोंडा तेथे कळीकाळाचा कळीकाळ त्यासी न पाहे दृष्टी किंवा आणखी गोड आहे धड 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 वळ सुटला कळीकाळा बांबुडिया रे शिवनाम शतळमुखी सेविपा कापडिया रे काळ नावाच्या शत्रूवर संसार नावाच्या शत्रूवर विकार नावाच्या शत्रूवर आमच्या संतांनी विजय मिळवला म्हणून झुंजार ते एक विष्णुदास जगी आमचे विष्णुदास म्हणजे आमचे लक्ष्मणगिर बाबा वैराग्य बळानं बलवान आहेत नाम शस्त्र हातात धारण करून आहेत षड विकारासह संसार आणि काळ नावाच्या शत्रूवर रणभूमीत त्यांनी विजय मिळवून विजयी झालेले आहेत म्हणून ते झुंजार आहे आणि ते झुंजार असल्यामुळे पाप पुण्यांगी नाचळे त्यांच्याजवळ पापही जात नाही पुण्यही जात नाही त्यांच्याजवळ शुद्ध पुण्य पापात्मके पापे नरका जायचे पुण्यात्मके पापे स्वर्गा येजे मग माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य ते शुद्ध पुण्याचे धनी असल्यामुळे पापात्मक पुण्य पुण्यात्मक पाप त्यांच्याजवळ जात नाही आणि त्यांची सेवा करणाऱ्यांना सुद्धा पाप पुण्य त्रास देत तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागून येदू पाप पुण्य अंगा आणि मी सांगितलं ना ते समाधीमध्ये भजन करत बसले कारण त्यांनी जेव्हा देह धारण करून होते तेव्हा त्यांच्या आसनी शयनी जागृती स्वप्नी गोविंदच होता आणि आता समाधीत बसलेले असताना सुद्धा त्यांच्या सोबत गोविंदच आहे दुसऱ्याचे गोविंद गोविंद
पांडुरंग ध्याने पांडुरंग मने जागृती स्वप्ने पांडुरंग हे आणि आहे ना आमच्या लक्ष्मण बाबांच्या ध्याने मने जागृती स्वप्ने आणि समाधी अवस्थेत सुद्धा गोविंद त्यांच्या जवळ आहे म्हणून 111 वर्षाच्या पवित्र काळानंतर सुद्धा बाबा तिथं विराजमान आहेत. त्यांच्या मंदिराचा रौप्य महोत्सव आणि तो सोहळा गावकरी बांधवासह परिसरातील भाविक साजरा करत आहेत. सगळ्यांना धन्यवाद. वेळ संपली, सेवा संपली, 2 मिनिटं घेणार आहे तुमच्या आरोग्यासाठी. महिला मंडळ, पुरुष मंडळ ऐकून घ्या, ज्यांना दम्याचा आजार आहे, शुगर आहे, बीपी आहे आणि पित्ताचा त्रास आहे, अशा लोकांसाठी रामबाण औषध घेऊन आलोय. 8 प्रकारच्या तुळशीचा अर्क काढून तयार केलेलं अत्यंत गुणकारी औषध आहे. कसलाही दमा असू द्या, खानदानी दमा असू द्या, अनुवांशिक असू द्या, औषध आमचं सुरू करा, 3रा दिवशी तुम्हाला फरक जाणवेल. कसलंही पित्त असू द्या, 3रा दिवशी फरक. कितीही 500 पर्यंत गेलेली शुगर असू द्या, 8 दिवस सलग औषध घ्या, शुगर 140 आत आलेली असेल. हाय बीपी, लो बीपीचा ज्यांना त्रास आहे, घाम येतो दरदरून, चक्कर येते, अचानकच अवसान गळून जातं, औषध घ्या, 8 दिवसात बरं वाटायला लागेल. ज्यांना दमा शुगर हातीच आहे त्यांनी किमान 2 बाटल्या तरी घरी न्या. 3 महिने तुम्हाला त्या बाटल्या पुरतील. त्या 3 महिने घेतल्या तर 6-7 महिने तुम्हाला त्या ॲक्टिव्ह ठेवतील. ज्यानं ज्याला दमा खरंच आहे, जास्तच आहे आणि त्याला तो दमा हातीच त्रास देतोय, त्यांनी 4 बाटल्या घेऊन जा. 1 वर्षभराची डोकेदुखी मिटली तुमची, वर्षभर 1.5 वर्ष कामी त्या बाटल्या घरी. त्याला एक्सपायरी नाही आणि साईड इफेक्ट कुठलाच नाही. आयुर्वेदिक तुळशीच आहे. 1 बाटली 250 रुपयाची आहे. दमा शुगर बीपी ज्यांना अति त्रास देतो आणि कंट्रोल ठेवायचे त्यांनी 2-3-4 बाटल्या 1000 रुपये त्या औषधाला दवाखान्यात घालण्यापेक्षा ह्याला घाला. मी बीपीच्या शुगरच्या गोळ्या बंद केल्या, कित्येक म्हाताऱ्या अंतरुणाला पडलेल्या गावभर फिरायला लावल्या त्या औषधाच्या जोरावर. अत्यंत गुणकारी आहे. घेण्याची पद्धत, सकाळी उठल्यावर उपाशी पोटी 1/2 ग्लास पाणी घ्या. कोमट पाणी घेतलं तर आणखी चांगलं, साधं घेतलं तरी चालेल. त्याच्यात त्या औषधाचे 4 थेंब टाका, पाणी हलवा, पिऊन टाका. त्याच्यावर फक्त 1/2 तास पाणी सोडून काही घेऊ नका. जेवण नाही, चहा नाही, कॉफी नाही, दूध नाही, काहीच घ्यायचं नाही. 1/2 तासाने काहीही घेतलं तरी चालेल. काहीही म्हणजे काहीही नाही. बरेच लोक काहीचा अर्थ घेतील वेगळा. काहीही घ्यायचं नाही, जेवण, दूध, चहा, कॉफी एवढंच घ्यायचं. गुणकारी आणि प्रभावी औषध आहे. आपल्या भक्त निवासच्या समोर MH 44/77-33 क्रमांकाची हुंदाईची अल्काझर गाडी उभी आहे. ड्रायव्हर गाडीत झोपलाय, जे पहिलं जाईल त्यानं ड्रायव्हरला उठव. लोक औषधाला येणार आहेत, उठ म्हणावं. आम्ही 1/2 तास इथे थांबणार आहोत, त्यामुळं घाई करू नका. व्यवस्थित गाडी जवळच्या शेवटच्या माणसाच्या हातात औषध दिल्याशिवाय आम्ही गाडी गावातून काढणार नाही, एवढा शब्द देतो. 1/2 तास लागू की 1/2 तास लागू. आणि दुसरा एक औषध आहे त्याच्या बरोबर, ज्याला पोटाचा त्रास आहे. अजीर्ण होत आहे, अपचन होत आहे, गॅस होतोय, ऍसिडिटी होते, पोट गच्च होत आहे, सकाळी पोट मोकळं होत नाही, अशा लोकांनी ते दुसरं औषध घ्या. 150 रुपयाची बाटली आहे. त्याची MRP 137 आहे. पण 13 रुपये ड्रायव्हरकडे नसतात, मागत बसायचे नाही. 13 रुपये महाराजाला दक्षिणा दिली म्हणायचं, MRP बघून त्याला वाद घालत बसायचं नाही. ना एवढीच MRP, तुझ्याकडे तेवढे असले तर तेवढे दे, डोक्याला ताण देऊ नको. ज्यांच्याकडे नाही त्यांना 150 देऊन जाऊ. औषध चांगलं आहे, 10-5 रुपयाकडे बघायचं बसायचं नसतं, तेवढेच त्याला मिळणार आहे, बाकी तर मुदलच आहे. तेव्हा दुसरंही गोड चांगलं औषध आहे ते, रात्री झोपताना 1 चमचा घ्यायचं, 1 चमचा प्यायचं आणि त्याच्यावर 1/2 वाटी पाणी प्यायचं. ज्याला पोटाचं घ्यायचं आहे त्यानं 150 घ्या, ते रात्री झोपताना घेत जा. ज्याला शुगर, BP, दमा आणि पित्ताचं घ्यायचं आहे त्यानं सकाळी उपाशी पोटी घेत जा आणि त्याला 250 रुपये देऊन ती बाटली घ्या.
दोन्ही अवतान याच्यातून काही समजलं नसलं तर त्याला विचारा, तो चांगला डॉक्टरच आहे, कंपाउंडर होतो दवाखान्यात, मी माझ्याकडे घेतलं घ्या, चांगला पोरगा आहे, त्याला उठवा आणि औषधं घ्या, मी तुम्हाला गाडीजवळच्या शेवटच्या माणसाला औषध दिल्याशिवाय आपलं गाव सोडणार नाही. पुनश्च सर्व भाविकांना कोटी कोटी धन्यवाद. पूजनीय वंदनीय प्रातस्मरणीय लक्ष्मीगिरी बाबांच्या चरणी सेवा रुजू, सेवेला विराम, एक मिनिट भजन करा, ज्ञानेश्वर माऊली कीर्तनाचा समारोप. माग सगळ्यांनी म्हणा, महाराज आपण पुढे म्हणू, बसलेले पुरुष महिला सगळ्यांनी माग म्हणायचं. विठ्ठल Thank you.